उल्वे स्पोर्ट्स अकॅडमी सुरू झालेल्या मुलांच्या आणि तरुणांच्या कलागुणांना चालना देण्याचे काम होणार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खेळाच्या मैदानाच्या उद्घाटनावेळी केले. उल्वे नोड सेक्टर 19 उन्नती सोसायटीच्या बाजूला ऑलिम्पिकच्या तायकोंडो खेळाचे प्रशिक्षण आणि हॉलीबॉल खेळाचे मैदान उभारण्यात आले आहे. या मैदानाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. उल्वे नोड परिसरात वाढत्या शहरीकरणासोबतच विविध सुविधाही त्याचप्रमाणे सुरू होत आहे. त्याअंतर्गत सचिन मोरे, प्रभाकर भोईर, सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली उल्वे स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. या अकॅडमीत ऑलिम्पिकच्या तायकोंडो आणि हॉलीबॉल खेळाचे प्रशिक्षण मिळणार असून यासाठी मैदान बांधण्यात आले आहे. या उल्वे स्पोर्ट्स अकॅडमीचे उद्घाटन सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, भाजप नेते अंकुश ठाकूर, उल्वे नोड उपाध्यक्ष शैलेश भगत, युवा मोर्चा उल्वे नोड निलेश खारकर, ब्लॅक बेल्ट इंटरनॅशनल रेफरी सुभाष पाटील, दी पीपल्स वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र कदम, विक्रम कोळी, दीपक गोंधळी, संतोष ठाकूर, प्रवीण ठाकूर, हरी घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उल्वे स्पोर्ट्स अकॅडमीचा फायदा हा सर्व उल्वे नोड परिसराला होणार असून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असे आश्वासन दिले. मी तर इथं बरेच म्हणजे 2-4 महिने तरी कमीत कमी बऱ्याच वेळा इथं आलेला आहे. दरवर्षी गणपतीला मी इथे येत असतो, त्याच्यामुळं हा परिसर जो आहे हा परिसर आपला सर्वांचा अतिशय परिचयाचा आणि जवळचा आहे. ह्या मुलांच्या दृष्टीनं अतिशय हुशार आनंदी अशी असली मुलं गणपती उत्सव साजरा करताना अनेक कार्यक्रम वगैरे साजरा करत असतात आणि हे ह्या फक्त उन्नतीपुरताच हा फायदा न होता पूर्ण उल्वे नोडला याचा फायदा होईल अशी मला खात्री वाटते. आणि त्याच्याकरता तुम्ही जो उत्सव दाखवला तर मोरेजी, सुभाष पाटील आणि तुमचा मी फार अभिनंदन करतो. भावी कालावधीमध्ये ही मुलं जी आहेत ती विविध खेळ मुलं मुली सर्व जे आहेत ते प्रावीण्य दाखवतील आणि ह्या अकॅडमीचं नाव उज्ज्वल करतील अशी खात्री वाटते. आज आपण अडचणीमध्ये आहोत, समक्ष साधारणतः जास्ती ज्यादा उद्घाटन केलं आहे, पण आता जर चांगलं काम तुम्ही करताय तर आम्ही थोडा हातभार तुम्हाला लावायला पाहिजे आणि तशा दृष्टीनं अमर म्हात्रे आणि कोण आपले ठाकूर अंकुश इथं जावतं, 1-2 गाड्या चांगलं मुरुम टाकून ते लिव्हलिंग बिल्डिंग करून व्यवस्थित करून घ्या. त्याच्या दृष्टीनं त्यांना कॉन्क्रीटही करायचं आहे, त्यालाही आपण मदत करू आणि एकदा खेळण्याच्या दृष्टीने तुम्हाला आता जे कसं तरी उबडधोबड चालताना आपलं जर पाय डलबडीत होत आहे ते चांगलं होईल आणि मुलांचा खेळ आणखीन चांगला होईल याच्या दृष्टीत ह्या उल्वे स्पोर्ट्सला मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगल्या कामाला सतत आमचा पाठिंबा राहील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.